छत्रपती शिवाजीराजांना घडवण्याचं वाढवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलेलं आहे. जिजाऊ या छत्रपती शिवाजीचा गुरु, मार्गदर्शक आणि शिक्षक आहेत. रामदास हा शिवाजीराजांचा गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचा कोणताही समकालीन पुरावा नाही. शिवचरित्राची अत्यंत महत्वाची समकालीन साधनं जदे शकावली, शिव भारत, राधा माधव विला चंपू, परणाल, प्रोत ग्रहण आख्यान या एकाही समकालीन साधनांमध्ये रामदासाचा साधा नामोल्लेख देखील नाही. शिवाजीराजेंच्या कर्तृत्वाचं श्रेय एका विशिष्ट वर्गाला मिळावं या वर्चस्वादी मानसिकतेतून रामदासाला शिवाजीराजेंच्या गुरुस्थानी आणलेलं आहे की ज्यांना ऐतिहासिक आहे. म्हणून माननीय शरद पवार साहेब जे म्हणाले की रामदास गुरु नव्हता, जिजाऊच शिवाजीराजेंचे गुरु आहेत. पवार साहेबांचे वक्तव्य ऐतिहासिक साधनाशी सुसंगत आहे म्हणून त्यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करतो, त्यांच्या वक्तव्याला आम्ही पाठिंबा देतो. कारण त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ही राजमाता जिजाऊंचा आदर आणि सन्मान करणारी भूमिका आहे, ऐतिहासिक तथ्याला धरून ही भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज जागतिक कीर्तीचे महापुरुष आहेत. त्यांची तुलना जगामध्ये कोणाशी होऊ शकत नाही. त्यांच्या समकालीन, त्यांच्या उत्तरकालीन किंवा पूर्वकालीन देखील कोणाची होऊ शकत नाही. शिवाजीराजेंची तुलना जगामध्ये फक्त एकाच राजाशी होऊ शकते, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजीराजे लोककल्याणकर राजे होते, रयतेचे राजे होते, स्त्रियांचा आदर सन्मान करणारे, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे होते. त्यांनी आपल्या राज्यातील सर्व धर्मस्थळाचा आदर आणि सन्मान केला, मस्जिद असेल, मंदिर असेल, चर्च असेल, गुरुद्वारा असेल. मोदी यांची भूमिका स्त्रियांचा अनादर करणारे आहे, त्यांच्या पक्षातील नेते महिला पळवून नेण्याची भाषा करतात. त्यांनी इथं शेतीमाल उपलब्ध असताना परदेशातला शेतीमाल आयात करून इथल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. मशिदी पाडणारी विचारधारा मोदींची आहे, त्यामुळं मोदीसारख्या दंगलखोर व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजीराजांशी करणं हा शिवाजीराजांचा अवमान आहे. कारण मोदी यांनी गुजरातमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून काय काय केलं हे अय्युब राणा यांनी गुजरात पोलीसमध्ये मांडलेलं आहे. असा वाद निर्माण करणं विकृती आहे. छत्रपती शिवाजीराजांचे वंशज विद्यमान छत्रपती उदयनराजे संभाजीराजे आहेत, त्यामुळे त्यांच्या वंशजाबद्दल, घराण्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणं विकृती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय बोर्ड स्थापन करून चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवचरित्र हटवण्याचं काम केलेलं होतं, त्याला आम्ही विरोध केलेला आहे. आम्ही लोकशाही मार्गाने अभ्यास करून संशोधन करून आम्ही या